आता आम्ही सिद्धेश्वर टेम्पल सोलापूरच्या दर्शनासाठी आलो आहे, तर चला आमच्याबरोबर सिद्धेश्वर मंदिरामध्ये चल मी ते निघे. मंदिराचा परिसर तसा गजबजलेला आहे, पुष्कशी दुचाकी वाहनं इथे पार्क केलेली आहेत आणि लोक पार्क करतात इथे, आतमध्ये दर्शन घेतात आणि पुन्हा पार्क केलेली गाडी घेऊन जातात. आम्ही पण आमची गाडी इथे पार्क केलेली आहे आणि आता इथूनच आता आम्ही आतमध्ये जात आहोत. किती रुपये ते? या पार्किंग लॉट समोरच श्री सिद्धेश्वर देवस्थान संचालित भक्तांसाठी यात्रिक निवास आहे, अगदी नॉमिनल खर्चामध्ये. तलावामुळे मंदिराचा परिसर अतिशय मनमोहक दिसतो. श्री सिद्धेश्वराने या तलावाचा विकास केला होता, आज त्याच्याकडे तीर्थक्षेत्र म्हणून पाहिले जाते. या तीर्थाने सोलापूरच्या जनतेला जवळपास 700 वर्ष जीवन देखील प्रदान केलं आहे. वाटेतच मंदिरामध्ये पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची दुकानं आहेत. आपण प्रवेशद्वारापासून जरास पुढे गेलो की त्या लोकांनी पाण्याची सोय केलेली आहे, जेणेकरून आपले पाय आपोआप स्वच्छ धुतले जातात व आपण स्वच्छ पायाने देवळात प्रवेश करू शकतो. आपण बघा जरा या बांधकामाच्या दगडामुळे आपल्याला साहजिकच कळून येईल हे मंदिर किती पुरातन आहे. जवळजवळ 700 वर्ष पूर्वीचा हा दगड आहे. आता आपण हा परिसर पाहतात, या प्रांगणात 68 शिवलिंग बसवल्याचे श्रेय सिद्धेश्वराला दिले जाते. अमृतत्व लिंग हे त्यापैकी एक आहे. कॉम्प्लेक्स मध्ये अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत, जसे की गणेश, विठोबा. मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे जानेवारीच्या मध्यात मकर संक्रांतीचा सण, जेव्हा 3 दिवस भव्य उत्सव होतो. मंदिराच्या परिसरात 15 दिवस गड्डा यात्रा, स्थानिक यात्रा आयोजित केली जाते. हे मंदिर शिवभक्त सिद्धेश्वरांच्या सन्मानार्थ आहे. मकर संक्रांत येथे गड्डा नावाचे वार्षिक तीर्थक्षेत्र असतात, जेव्हा गड्ढा यात्रा सुरू होते आणि 15 दिवस चालू राहते. मंदिरात काट्यांची मिरवणूक नावाची मिरवणूक काढली जाते. हे मंदिर 12व्या शतकातील शिवभक्त सिद्धेश्वर या नावाने समर्पित आहे, ज्याला लिंगायत श्रद्धेतील देव आणि सोलापूरचा ग्रामदेवता मानले जाते.
हे मंदिराच्या जागेवर आहे जेथे त्यांनी समाधी घेतल्याची नोंद आहे आणि म्हणूनच ते स्थान भक्तांसाठी आदरणीय आहे. इसवी सन 1167 मध्ये समाधी साधल्यानंतर सिद्धेश्वरांनी समाधी घेतली आणि आज मंदिराच्या मध्यभागी संगमरवरी समाधी अस्तित्वात आहे ती आता तुम्ही पाहतच आहात. श्री सिद्धेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक मंदिर आहे. हे हिंदू आणि लिंगायत धर्मांच्या सदस्यासाठी पवित्र आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार सिद्धेश्वर मंदिर श्री शैलमच्या श्री मल्लिकार्जुनाचे योगी आणि भक्त श्री सिद्धरामेश्वर यांनी बांधले होते. त्यांनी हे मंदिर बांधले आणि त्यांच्या गुरुच्या सूचनेनुसार मंदिरात 68 शिवलिंग बनवली. लिंगात श्रद्धेचे 6वे देव मानले जाणारे श्री सिद्धेश्वर यांच्या जन्मापासूनच सोलापूर शहराची भरभराट होऊ लागली आणि भक्त या देवतेचा आशीर्वाद घेतात असे म्हणतात. श्री सिद्धेश्वरांच्या मंदिराच्या परिसराच्या गर्भगृहात सिद्धेश्वरांची मूर्ती आहे. पौराणिक बैल नंदीची चांदीचा मुलामा असलेली आकृती देखील आहे. मंदिराच्या बाहेरच समोर सुंदर तलाव आहे त्यामुळे अप्रतिम सुंदर दृश्य दिसत आहे. गाभाऱ्यामध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच शूटिंग करून तुम्हाला दाखवत आहोत. चला तर श्री सिद्धेश्वरांचं दर्शन झालं. आपण श्री सिद्धेश्वर सिद्धरामेश्वरचं आपण दर्शन घेतलं, परिसराची भेट घेतली. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितच लाईक करा. जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ आम्ही तुम्हाला देऊ.